मराठा आरक्षणासाठी पाचोऱ्यात जल्लोष, मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकल्याचा जल्लोष पाचोरा शहरात मराठा क्रांती मोर्चासह सकल मराठा समाजच्या वतीनं करण्यात आला. मराठा समाजाची आरक्षणाची अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढाई सुरू होती. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या 42% अधिक मराठा समाजाची लोकसंख्या आहे. यात बहुतांश मराठा समाजातील लोक अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल गटात मोडले जातात. मागील सरकारनं मागासवर्गीय आयोगाची शिफारस न घेतल्यानं न्यायालयीन आरक्षण टिकू शकले नाही. त्यामुळे पुन्हा या सरकारनं मागील चूक दुरुस्त करून न्यायमूर्ती गायकवाड समितीनं अहवाल परिपूर्ण दिल्यानं ते न्यायालयात टिकले म्हणून गायकवाड समितीचे अभिनंदन. सह मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या निकालामुळे येथील मराठा क्रांती मोर्चासह सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी योगेश पाटील, धनराज पाटील, प्राध्यापक शिवाजी शिंदे, गणेश पाटील, सचिन पाटील, ॲडव्होकेट मंगेश गायकवाड, शरद पाटील, डॉक्टर नंदकिशोर पाटील, आकाश पाटील, विनायक पाटील, तुषार पाटील, भिकन पाटील आदी उपस्थित होते. तर यावेळी इतर समाजाचे मिलिंद सोनवणे, प्रशांत येवले, विनोद आहिरे, मंगेश खैरनार, बापू भोई, प्रल्हाद गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येच्या 32-34% मराठा समाजाची लोकसंख्या असताना देखील मराठा समाजावर अनेक वेळेला अन्याय झाला आहे. अनेक दिवसापासून मागील सरकारने दिलेलं आरक्षण देखील टिकलं नाही. या सरकारने आरक्षण त्याच्यात दुरुस्ती करून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता आणि तरी देखील ते टिकायचा प्रश्न हा न्यायाच्या कक्षामध्ये असल्यामुळे आज मराठा समाजाला एक फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे आणि मराठाच्या समाजातील मुलांसाठी आणि त्यासाठी आरक्षण जे आहे ते मुंबई हायकोर्टाने 13% मान्य केलं आहे. ज्या अर्थे मुंबई हायकोर्टाने आता मान्य केलं म्हणजे कायद्याच्या कसोटीमध्ये मराठा समाजाला आता हे जे आरक्षण आहे हे कायम स्वरूपी आता टिकणार आहे. त्यामुळे आता या निकालामुळे मुंबई हायकोर्टाचे आम्ही तमाम सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने राज्याच्या वतीने आम्ही सगळे त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण की आपण कायद्याने आपण मराठा समाजाला आज ही मान्यता दिलेली आहे. आज मराठा समाजावर जो आतोनात अन्याय होत होता, त्या मुलांवर जो अन्याय होत होता, शैक्षणिकदृष्ट्या अन्याय होत होता, तो अन्याय कुठेतरी आता थांबेल. आणि आता जी 16% आरक्षण दिलं होतं सरकारने त्यामध्ये 13% हे आरक्षण द्यायला पाहिजे असं आज मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाचे आम्ही पुन्हा आभार व्यक्त करतो. चंदू खरेसह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, पाचोरा.